फळं खाणं प्रत्येकालाच आवडतं. आरोग्य निरोगी राखण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. फळे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. तसंच फळांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्सही असतात. फळे खाल्ल्यानंतर काही वेळेसाठी तुम्हाला भूकही लागणार नाही, त्यामुळे फळे खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं. फळे कशा पद्धतीने खायची असतात हे तुम्हाला जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत शरीरासाठी होणारे फायदे तुम्हाला कळणार नाहीत. त्यामुळे कोणतंही फळ खाण्याची योग्य वेळ आणि अचूक पद्धतीबाबत माहिती करून घेणं आवश्यक आहे. कामाच्या व्यस्त दिनक्रमात अनेक माणसं कापलेल्या फळांना टिफिनमध्ये ठेवतात आणि दिवसभरानंतर खातात, पण ही योग्य पद्धत आहे का? ऑफिसमध्ये किंवा घरात असताना कापलेल्या फळांचं किती दिवसानंतर सेवन केलं पाहिजे याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. फळांना कापल्यानंतर लगेच खाल्लं पाहिजे. जर फळे कापल्यानंतर काही तासानंतर त्याचं सेवन केल्यास फळांमध्ये असणारी पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. कापलेल्या फळांना लगेच खाल्ल्यानंतर आरोग्यासाठी फायदा होतो, पण काही वेळानंतर या फळांचं सेवन केलं तर शरीरासाठी त्याचा फायदा होत नाही. फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतात, पण कापलेल्या फळांना काही वेळ तसंच ठेवलं तर त्यामधील पोषक घटक कमी होतात. फळांना कापल्यानंतर खूप वेळ उघडे ठेवल्यानंतर त्यामधील व्हिटॅमिन सीचं प्रमाण कमी होऊ शकतं. सर्टिफाईड डायटिशियन आणि सर्टिफाईड डायबेटीस केअर यांनी दिलेल्या माहितीनुसार गर्मी, ऑक्सिजन आणि प्रकाश या तीन कारणांनी फळांमधील पोषक तत्व निघून जाण्याची शक्यता असते. न कापलेल्या फळांमधील आतील भाग ऑक्सिजन आणि प्रकाशामुळे सुरक्षित असतो, पण फळे कापल्यानंतर त्यातील पोषक तत्व कमी होतात. कापलेल्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये जे पोषक घटक सर्वात जास्त असतात ते कदाचित व्हिटॅमिन सी असू शकतात. तसंच काही फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई या सुद्धा गोष्टी कापल्यामुळे नष्ट होतात.